विद्यार्थी मित्रांनो, काल आपण आज आपण नवीन भाग शिकणार आहोत, विभाजनाचं सूत्र. याच्या आधी आपण शिकलो तीन समांतर रेषेच्या आंतरछेदाचा गुणधर्म. तीन समांतर रेषेच्या आंतरछेदाचा गुणधर्माचा उपयोग करून आपण काल पाहिलं की जर त्या दोन छेदिका असतील तर त्या दोन छेदिकेवर आंतरछेदाचे गुणोत्तर हे समान असते. बस त्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला विभाजनाचे एक सूत्र शिकायचं आहे. तर तुम्हाला एक्स वाय या प्रतलामध्ये कोणत्याही ए आणि बी हे दोन बिंदू दिलेले आहेत आणि त्या दोन बिंदूच्या दरम्यान हा पी हा कोणताही एक बिंदू दिलेला आहे. तर आपल्याला पी या बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला पी चं गुणोत्तर एम जसे एन हे दिलेलं आहे. तर इथं लक्ष द्या, एचा निर्देशक आहे एक्स वन वाय वन, बीचं निर्देशक आहे एक्स टू वाय टू आणि पीचे निर्देशक आहे एक्स वाय हे आपण मानलेलं आहे. या तिन्ही बिंदूतून म्हणजेच ए पी आणि बीमधून ए सी पी क्यू आणि बी डी हे एक्स अक्षाला लंब काढा. काढल्यानंतर या आधीच्या गुणधर्मानुसार आपल्याला त्यांच्या किमती माहीत होतील. सी क्यूची किंमत काय येईल? एक्स मायनस एक्स वन. क्यू डीची किंमत काय येईल? एक्स टू मायनस एक्स वन. याला आपण एक म्हणू. आपल्याला माहीत आहे की ए सी समांतर एक पी क्यू समांतर एक बी डी या तीन समांतर रेषा आहेत. या तीन समांतर रेषांना ए बी आणि सी डी या दोन रेषा अंतर छेदित आहेत. म्हणून तिथे निर्माण होणारे अंतर खंडाचे गुणोत्तर हे कसं आहे? समान आहे. याचा अर्थ असा होतो ए पी बाय पी डी इज इक्वल टू सी क्यू बाय क्यू डी इज इक्वल टू एम बाय एम. तर आपल्याला सी क्यू आणि क्यू डीचं अंतर काढता येतं. त्याच्या किमती ठेवा. सी क्यूची किंमत आहे एक्स मायनस एक्स वन आणि क्यू डीची किंमत आहे एक्स टू मायनस एक्स इज इक्वल टू एम बाय यन. तिरकस गुणाकार करा. यन कंसामध्ये एक्स मायनस एक्स वन, एम कंसामध्ये एक्स टू मायनस एक्स वन. या यननी या कंसाला गुणा, या एमनी या कंसाला गुणून घ्या. म्हणजेच काय येईल? एन एक्स मायनस एन एक्स वन बरोबर एम एक्स टू मायनस एम एक्स वन. आता एम एक्स ही उजव्या बाजूची संख्या डाव्या बाजूला आणा आणि मायनस एन एक्स ही डाव्या बाजूची संख्या उजव्या बाजूला नेल्यामुळं मायनसचं धन होईल. म्हणजेच काय तयार होईल? एम एक्स प्लस एन एक्स बरोबर एम एक्स टू प्लस एन एक्स वन. तर या ठिकाणी एन हा सामायिक काढा, एक्स हा सामायिक काढा. एक सामायिक काढल्यानंतर काय येईल? कंसामध्ये काय शिल्लक राहील? एम प्लस एन शिल्लक राहील. हिथं जशाला तसं. आता हा कंस एक्सला गुणिले आहे, इकडे आले तो काय होईल? भागिले होईल. म्हणजेच एक्स बरोबर एम एक्स टू प्लस एन एक्स वन भागिले एम प्लस वन. अशा पद्धतीने तुम्हाला एक्सचा निर्देशक काढता येतो. याचप्रमाणे तुम्हाला वायचा निर्देशकसुद्धा काढायचा आहे. म्हणजेच वायचा निर्देशक काय येईल? वाय बरोबर एम वाय टू प्लस एन वाय वन भागिले एम प्लस एन. बघा, आता आपल्याला एक्सचा निर्देशक माहीत झाला, वायचा निर्देशक माहीत झाला. याचाच अर्थ असा होतो विभाजन करणाऱ्या पी बिंदूचे निर्देशक तयार होते. म्हणजे हे सूत्र तयार झालं, एम एक्स टू प्लस एन एक्स वन भागिले एम प्लस एन कॉमा एम वाय टू प्लस एन वाय वन भागिले एम प्लस एन. अशा पद्धतीने आपण विभाजनाचं सूत्र शिकलो. या सूत्राचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळे उदाहरणं सोडवायचे आहेत. तर मग प्रत्येक विद्यार्थ्याने हे सूत्र जेवढं तुम्हाला लक्षात ठेवता येईल तेवढं लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढचं कोणतंही गणित सोडवायला अडचण येणार नाही.